काय म्हणालीस तू? सून म्हणून या घरात आली आणि मग मुलगी झाली. सासू नाही तर आई, सो हे लक्षात ठेवायचं. आता तू या घरची सून नाहीयेस हे मी वारंवार सांगून झालेलं आहे तुला, आणि हे सगळ्यांनी आता ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. या घरची सून आता मी आहे, सो हे तूही लक्षात ठेव. आईने जे काही डिसिजन घेतलं, आईने तुला इथे आणलं, कौतुक आहे मला, त्या बाद कमाल आई वावा. पण मान खाली घालून या घरात राहायचं, माझ्या वाटेला जायचं नाही, माझा इगो दिवसायचा नाही. आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी, कारण आता हा समृद्धी बंगला जो आहे ना, म्हणजे माय हाऊस माय रूम्स. आणि मी सांगून झालेलं आहे तुला, आता तुला सांगणार नाही, आता माय ऍक्शन्स विल स्पीक लाऊडर. सो हे लक्षात ठेव आई, सून नाही. एका मियाना दोन तलवारी राहू शकत नाही, हा डिसिजन आईने घेतलेला आहे. आई समोर मी काहीच बोलू शकत नाही. पण अनिरुद्ध म्हणून मला असं वाटत अरुंधतीने अति शहाणपणा करून नाकावर ठिचून काही डिसिजन घेतले, निघून गेली. परत मग आश्रितासारखी परत आली, ही तिची सवय. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे, पण मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्षात बघाच. भांड्याला भांडं लागलं की खटके उडणारच, हेच मी सांगत आलोय. अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलोय. आता पुढे तुमच्या लक्षात येईलच आता अनिरुद्धचे काय हाल होतात, आणि बघाच तुम्ही.